काही हवंय ते Zee5 ऍप वर पहा. Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. साहेब तुम्हाला एक सांगायचं होतं. बंगल्यात एक बाई आली होती, कसली तरी पावडर गेट जवळ टाकत होती. बाई? हो साहेब. अहो मी मध्ये गेलो ना ती निघून गेली. ती शिंदे लक्षात येते का? ही बाई गार्गी असू शकते आणि ज्या अर्थी ती बंगल्यात शिरली आहे त्या अर्थी तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असणार. तुम्ही एक काम करा, ताबडतोब बंगल्यावर जा. कोणी आहे का? कोण हवंय तुम्हाला? अवनी कुठेस तू? तू लपली आहेस का इकडे? अवनी बंगल्याचा मालक आहेस ना? बंगला उघडून दाखव, मला एकदा चेक करू दे मग जाईन मी. सभ्यपणे सांगितलेलं कळत नाहीये का? ए शाण्या, चुपचाप बंगला उघड, मला चेक करू दे, जाईन मग मी. बंगला नाही उघडणार. अवनीला खूप शोधलं मी, ती कुठेच सापडत नाहीये. तुला सांगितलं होतं ना? गेले का ते? लकी आहेस तू गार्गे, आधीच उशीर झाला, आपल्याला निघायला हवं. कुठे राहतेस तू? म्हणजे ऑन द वे राहत असशील तर मी जाता जाता सोडतो तुला. गार्गी, गार्गी! राखणदाराने तिथेच थांबायला हवं, तरच गार्गी सुरक्षित राहील. आय हॅव इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. हॅलो, हां एरिया काय आहे? ओके, एन ए प्लॉट आहे.
कसला माझा रे तुला? काय समजतो स्वतःला तू? संजय सर किती सीनियर जर्नलिस्ट आहे तुला माहिती आहे? मॅडम, डिस्चार्ज पेपरवर सह्या करायच्या आहेत, तुम्हाला बोलवलंय. हो, आलेच. अरे तुम्हा दोघा दोघांना तिथे बसवलं होतं ना मी, तरी ती समिधा निघून कशी गेली? अरे ड्युट्या करतात का झोपा करता तुम्ही लोक? सॉरी साहेब, अहो आम्हाला खरंच कळलं नाही तिला डिस्चार्ज केव्हा मिळाला आणि ती केव्हा निघून गेली. म्हणून सांगत असतो ड्युटीवर लक्ष ठेवा. एक गोष्ट लक्षात येते, इतके दिवस कोमात असणारी ती मुलगी अचानक शुद्धीवर काय येते? दोघं दोघं तिथे असताना ते निघून काय जाते? ती मुलगी सापडेपर्यंत तुम्ही दोघही घरी जायचं नाहीये, कळतंय का? हो सर. चला निघा. सॉरी, मी इथे पोहोचतच होतो म्हणून तुमचा कॉल नाही घेतला. नेट्स ओके. बोला. तुम्ही म्हणालात तुम्हाला हा बंगला पुन्हा एकदा नीट बघायचा आहे, पण का ते नाही समजलं. कसं आहे निंबळकर साहेब, गेली 10-12 दिवस झाले मी इथे येतोय, त्या बंगल्याचा तपास केला, त्याची नीट झडती घेतली, पण मला अजूनही असं वाटतंय की काहीतरी माझ्याकडून सुटतंय, काहीतरी निसटतंय. माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशी केस मी पहिल्यांदाच बघतोय, म्हणून पुन्हा एकदा मला हा बंगला तपासायचा. प्रत्येक गोष्टीचा संबंध या बंगल्याशीच का? बंगल्याशी संबंध येतोय म्हणजे? गेल्या 10-12 दिवसामध्ये इथे 3 मुली बेशुद्ध अवस्थेत सापडल्या, त्यातल्या 2 मुलींना काय घडलंय हेच आठवत नाही, आणि 1 मुलगी कुठे गायब झाली याचा पत्ताच नाही. तुमचा प्रॉब्लेम मला समजतोय इन्स्पेक्टर, पण माझाही एक प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्यावा. बोला ना. हा बंगला मी लिलावात विकत घेतला, लवकरच माझ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन इथे शिफ्ट व्हायचा माझा विचार, त्यामुळे तुमचा जो काही तपास आहे तो लवकरात लवकर संपवा एवढीच रिक्वेस्ट. ठीक आहे. कारण काही झालं तरी मला माझ्या फॅमिलीला या सगळ्यात इन्वॉल्व्ह करायचं नाही. ठीक आहे, चला. Thank you.
इनफ। हे बघ, आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू जे जे सांगितलं ते मी केलं, पण आता यापुढे नाही। तुमचं मधुराचं लग्न नाही होऊ शकत। पण का? का ते मला नाही माहित, पण मला असं वाटतंय की हे नाही होऊ शकत, मला ते योग्य वाटत नाहीये। वासू, तुला हा त्यांचा निर्णय मान्य? नाईलाज आहे वासू, आणि ताईने आपल्या दोघांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल। हे बघ, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि माझ्या आयुष्याचे प्रश्न मीच सोडवणार, आणि इतर कोणी वाटेल तसं नाही खेळू शकत माझ्या आयुष्याशी। I just happened to come here and माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस। मला माझ्या आणि मानस मध्ये कोणीही आलेला आवडत नाही, आणि मानसलाही ते आवडणार। तर यापुढे बी केअरफुल, आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा। आणि हो, मानस फक्त वैदयच आहे आणि वैदय फक्त मानसी आहे हेच सत्य। तुला जिचा इतका आधार वाटत होता ती सासू तुला इतकं काही बोली, तन्मय तुला किती सुना। जे काही बोलल्या ते माझ्या काळजीपोटी बोलल्या, तुला नाही समजणार। त्याला नात्याची किंमत असावी लागते, तुला तर स्वार्थाशिवाय दुसरी कुठली भावना माहीतच नाहीये ना। तुला जसं वागायचंय ना तशी वागत राहा, पण या घरातल्या प्रत्येकाला लवकरच तुझा खरा रंग कळेल। आणि त्यानंतर सांगा ना, का आलात गणेश नगरला? कमी यायला नको। तसं नाही, पण तुम्ही अचानकच आलात ना म्हणून विचारलं। मी पण तुम्हाला मगाशी विचारलं तिकडे का गेला होता तो। ऍक्च्युली जरा महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं। नाही, महत्वाचं काम होतं ठीक आहे, पण दुसऱ्याला पाठवायचं ना मनवा। तुम्ही तिकडे जाण्याची काय गरज होती? ऐकू, आतापर्यंत तुला आपण कधीच गजरा नव्हता आणला, म्हणून आता घेऊन आलोय।